तर परीक्षेत आलेले प्रश्न का काय घेतोय आपण कारण त्याच्यासारखे प्रश्न पुन्हा रिपीट होण्याची शक्यता असते म्हणून आपण सुरुवातीला परीक्षेत कसे प्रश्न आले होते हे आपण समजून घेणार आहोत आणि त्या पद्धतीनं आपल्याला हा भाग लक्षात ठेवायचा आहे तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे पाच अंकी किंवा सहा अंकी संख्येला दोन अंकी संख्येनं भागणे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर एक, एक प्रश्न असा परीक्षेत आला होता नाईन्टी फाईव्ह वर्कर वर्कर्स टोटल सॅलरी आर ए एस एट लाख सेवन थाउजंड अँड फायव्ह हंड्रेड देन फाइंड ईच वर्कर सॅलरी म्हणजे या ठिकाणी असं आहे की पंच्याण्णव कामगारांचं टोटल पगार आठ लाख सात हजार पाचशे आहे तर प्रत्येक एका कामगाराचा पगार किती तर आपल्याला या ठिकाणी भागाकार करायचा आहे हे लक्षात आलं असेल आणि भागाकार करायचा असेल तर मग दोन पद्धतीने भागाकार करता येतो एक आठ लाख सात हजार पाचशे भागाकाराचे मांडणे असे करा भागिले पंच्याण्णव आता हा भागाकार करायचा असेल तर तुम्हाला आधी पंच्याण्णवचा पाडा तयार करून ठेवावा लागेल हा भागाकार तयार सोडवायचा असेल तर तुम्हाला चा पाडा तयार करावा लागेल आणि चा पाडा तयार करत असताना मग तुम्ही हे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतात तर पंच्याण्णवचा पाडा तयार करण्यापेक्षा मग दुसरी पद्धत काय आहे तर अंशात आणि छेदामध्ये लिहून तुम्ही सोडवू शकता आणि सर्वांनी ही पद्धत समजून घ्या आणि शिकून घ्या तर मग नेमकं कसं सोडवायचं तर हे जे आठ लाख सात हजार शून्य शून्य आहे म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा आहे की भागाकार करावा लागतो हे माहिती आहे पण भागाकार करण्यामध्ये अडचणी आहेत ठीक आहे तर आता हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे आठ लाख सात हजार पाचशे भागिले पंच्याण्णव तर हा जर भागाकार तुम्ही शिकला तर तुम्हाला हे गणित सोपे जातील तर आता भाग देऊयात आपण पंच्याण्णव आणि वर जर एक स्थानी शून्य असेल तर या दोन्ही संख्याला म्हणजे अंशातल्या आणि छेदातल्या संख्येला पाचने भाग जातो हे माहिती आहे आपल्याला मग पाच न भाग द्यायचा असेल तर काय होईल सुरुवातीला आपण नऊ लागूयात पाच एक पाच चार उरले पाच मग पंचेचाळीस म्हणजे किती आलं एकोणीस वर पण पाच न भाग देऊयात आठ ला पाच एक पाच तीन उरले तीस होईल पाच सक तीस पुन्हा सात आहे पाच एक पाच दोन उरले पाचा पाच पंचवीस आणि हे शून्य कटलं शून्य कटलं म्हणजे शून्य शून्य येणार म्हणजे उत्तर किती आलं सोळा पंधरा शून्य एक त्यानंतर मात्र तुम्हाला आता एकोणीसनं डायरेक्ट भागावं लागेल कारण एकोणीस ही मूळ संख्या आहे आणि या गणिताचा उद्देशच तो आहे की तुम्हाला एकोणीसचा पाडा येत असेल तरच तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात म्हणजे पहा किती सोप्या सोप्या गोष्टी असतात आपल्याला काय वाटतं पाड्याची काय गरज आहे परंतु जाणीवपूर्वक असे प्रश्न दिले जातात की ज्या विद्यार्थ्यांना एकोणीसचा पाडा लिहिता येतो किंवा म्हणता येतो तोच हो आता याच्या पुढचा प्रश्न सोडवू शकतो नाहीतर सोडवता येत नाही तर या ठिकाणी एकोणीसचा पाडा म्हणावा लागेल तुम्हाला एकशे एकसष्ट येईपर्यंत एकोणीस एका एकोणीस खाली कट होईल आणि एकोणीसचा पाडा एकशे एकसष्ट येईपर्यंत म्हणा आता एकोणीस पाचा पंच्याण्णव एकोणीस अंक चौदा दश एकशे चौदा एकोणीस सत्तर एकशे तेहतीस एकोणीस आठ एकशे बावन एकोणीस अठ्ठ एकशे बावन्न आणि किती उरतील शिल्लक एकशे एकसष्ट मधून नऊ आणि पुढचं पाच म्हणजे पंच्याण्णव होईल आणि मग एकोणीस पाच पंच्याण्णव आणि हे दोन शून्य आणि आपलं उत्तर येईल आठ हजार पाचशे आणि म्हणून प्रत्येक कामगाराला आठ हजार पाचशे इतका पगार दिला जाईल तर हे का बारकाईने सांगायला लागलो कारण परीक्षेच्या पुढे पुढे आता हे खूप गरजेचं आहे की प्रश्न कसा सोडवला पाहिजे त्यामुळे भागाकार जरी असला तरी खूप महत्वाचा घटक आहे यानंतर पुढे जर आपण उदाहरणं पाहिली पुढचे आपल्याला अशी उदाहरणं येतात किलोमीटरचे वगैरे म्हणजे गाडीचा वेग समजा गाडीचा वेग आहे साठ किलोमीटर प्रति तास 60 प्रती पर, किती साठ किलोमीटर प्रति तास आणि आपल्याला आहे तीनशे पंधरा किलोमीटर अंतर पूर्ण आहे तीनशे पंधरा किलोमीटर पर म्हणजे सॉरी तीनशे पंधरा किलोमीटर अंतर पूर्ण करायचंय मग किती वेळ लागेल असा प्रश्न असतो तर आपल्याला माहिती आहे गाडीचा वेग माहिती असेल अंतर माहिती असेल तर आपण सूत्र लिहितो वेळ बरोबर आंतर भागिले वेग हे, वी। वी हे जर इंग्लिशमध्ये लिहिले तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्ही व्ही म्हणजे व्हॅलासिटी तर या ठिकाणी आंतर आहे तीनशे पंधरा छेदामध्ये साठ आता आता हा भाग आपल्याला जर द्यायचा असेल तर आपण काय करतो तर आधी तुम्हाला पाच न भागावं लागेल बघूयात पाच एक पाच एक उरलं पाच जुने दहा त्यानंतर इथे जर भाग दिला तर पाच सक्क तीस एक उरलं पाच त्रीक पंधरा आणि पुढे उत्तर आलेलं आहे त्रेसष्ट भागिले बारा पुन्हा बारा न भागुयात बारा एक बारा डायरेक्ट बार बारा पंचे साठ पुन्हा पॉइंट द्यावं लागेल तीन उरलं तीस होईल म्हणजे बार दोन्ही चोवीस पुन्हा सहा उरतील सहावर शून्य घ्या साठ होईल बारा पंच साठ म्हणजे किती उत्तर आलं पाच तास पंचवीस मिनिट असं आपल्याला वाटत पण आहे का पंचवीस मिनिट आता आपल्याला परीक्षेमध्ये पर्याय काय येतात बा आपलं उत्तर आलेलं आहे पाच पॉइंट दोन पाच तास मग परीक्षेमध्ये पहिलं ऑप्शन असतं पाच तास पंचवीस मिनिटे दुसरा ऑप्शन असतं पाच तास पंचेचाळीस मिनिटे तिसरा ऑप्शन असतं पाच तास पंधरा मिनिटे चौथं ऑप्शन असतं पाच तास पस्तीस मिनिटे हा काय उत्तर असेल याच्यामध्ये आता आता पाच तासाचे तर पाच तास आहेत मग शून्य पॉईंट पंचवीस तासाचं किती होते मिनिटामध्ये हे तुम्हाला आलं पाहिजे खूप महत्वाचा भाग आहे हा ठीक आहे तुम्हाला सांगितलंय मी पॉईंट तासाचं मिनिटामध्ये रूपांतर कसं करायचं तर पुन्हा एकदा मी रिपीट करतो कारण हा प्रश्न शंभर टक्के असणार म्हणजे असणारच तुम्हाला मी आज लिहून देतो की तुम्हाला मध्ये किंवा तासाचं किंवा मिनिटामध्ये मिनिटाचं तासामध्ये रूपांतर करण्याबद्दल शंभर टक्के एक तरी प्रश्न परीक्षेत येणार आणि इथंच आपल्या मुलांचा घोळ होतो तर लक्षात ठेवा पाच तास पंचवीस म्हणजे पाच पॉइंट पंचवीस तास याचा अर्थ काय आहे पाच तास तर आहेतच मग पुढे किती आहे शून्य पॉइंट पंचवीस तास याला जर मिनिट करायचं असेल तर याला साठ न करून घ्या आता हे शून्याला शून्य आधीच लिहून ठेवा पुन्हा विसरल तुमचं शून्य आणखी त्यानंतर पंचवीस आणि सहाचा गुणाकार करा पंचवीस अख्ख दीडशे आणि दोन नंतर पॉइंट द्या किती आले पंधरा मिनिटे या पद्धतीने पण तुम्ही सोडवू शकतात याच्याही पेक्षा सोपं तुम्हाला सांगतो पहा एक तास म्हणजे किती साठ मिनिटे अर्धा तास म्हणजे एक छेद दोन म्हणजे शून्य पॉईंट पन्नास बरोबर तीस मिनिटे मग एक छेद चार म्हणजेच शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे वन फोर्थ तर कुठल्याही संख्येला जर एक छेद चार न गुणायचं असेल तर त्याचे चार तुकडे करायचे असतात सारखे हे लक्षात ठेवा अर्धा करायचा त्याचा पुन्हा अर्ध्यातला अर्धा करायचा म्हणजेच पंधरा मिनिट त्यानंतर थ्री बाय चार जर असेल तर शून्य पॉईंट पंच्याहत्तर आता शून्य पॉईंट पंच्याहत्तर करायचं तर काय करायचं असतं जे हाफ आलेला आहे हाफ आणि वन फोर्थ त्याची ॲडिशन म्हणजे शून्य पॉईंट पंच्याहत्तर बघा इथं शून्य पॉईंट पन्नास अधिक शून्य पॉईंट पंचवीस इकडे मिनटाचे पण ॲडिशन करा फोर्टी फाईव्ह तर या पद्धतीनं जर हे पॉईंट पन्नास पॉईंट पंचवीस पॉईंट पंचाहत्तरला तर तुम्ही सोडवू शकाल पण जर याच्या व्यतिरिक्त जरी आलं तरी तुम्हाला हे सोडवता आलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगितले की मिनटामध्ये रूपांतर कसं करता येतं हे शिकून घ्या तर हा भागाकार तुम्हाला जमेल यामध्ये तुम्हाला काही अडचण नसावी असं मला वाटतं यानंतर पुन्हा एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न पाहूयात आपण भागाकार करत असताना बरेच वेळेस असे प्रश्न येतात पहा चौसष्ट 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 भागिले आठ मग पहा आता थोडं निरीक्षण जर केलं तर हे आठ न भागायचे आपल्याला भाग जातो आठ एक आठ बरेच मुलं काय करतात आठ एक आठ आठ एक आठ आठ एक आठ आठ एक आठ म्हणजे उत्तर किती आलं एक एक, एक, एक बरोबर आहे का हे बरोबर आहे का ना नाही हे चुकीचं आहे पूर्ण मग बरं आठ आठी चौसष्ट करून बरोबर आहे का मग आठी चौसष्ट आठ चौसष्ट आठ आठी चौसष्ट आठ्याआट्टी चौसष्ट हे बरोबर आहे का नाही हे पण चुकीचं आहे मग योग्य उत्तर काय असतं याच थे ते आपण समजून घेऊयात चौसष्ट 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 भागिले आठ तर आठ एक आठ आठ न सहाला भाग जात नाही पण इथं सुरुवातीला आपण शून्य घेत नसता शक्यतो म्हणून आठेआटी चौसष्ट पुन्हा सहाला भाग द्या शून्याचा भाग बसेल आणि मग हे सहा चार एकत्र भाग द्या पुन्हा आठ आठी चौसष्ट पुन्हा सहा म्हणजे शून्याचा भाग आणि एकत्र आठेआटी चौसष्ट पुन्हा सहा म्हणजे शून्याचा भाग आठेआटी चौसष्ट म्हणजे आपलं उत्तर काय येईल पहा आठ शून्य आठ शून्य आठ शून्य आठ इथं सुरुवातीला शून्य येऊ शकतं काही प्रॉब्लेम नाही पण आपण लिहित नाहीत शून्य आठ शून्य आठ शून्य आठ शून्य आठ म्हणजेच आठ शून्य आठ शून्य आठ शून्य आठ हे उत्तर आपलं बरोबर असेल दोन्ही ही सारखेच आहेत काही प्रॉब्लेम नाहीत तर या प्रश्नामध्ये आपली चूक व्हायला नको आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला असं सांगितलं जाते की पॅसेंजर एका गावावरून दुसऱ्या गावाला जाते समजा आता पहा दहारा शिव शु। शिव ते पुणे ठीक आहे तर दहाराशिव ते पुणे बस गाडीने काही प्रवासी प्रवास करत आहेत तर दहाराशिवून पुण्याला समजा एक चौवेचाळीस प्रवासी बसमधून गेले फोर्टी फोर प्रवासी पॅसेंजर म्हणतो आपण त्याला ठीक आहे तीच गाडी जेव्हा परत आली तेव्हा त्या गाडीमध्ये अठ्ठेचाळीस प्रवासी परत आले ठीक आहे आणि अशा आणखी दोन खेपा झाल्या पुन्हा धाराशिवहून पुण्याला पुन्हा चौरेचाळीसच माणसं गेली आणि पुन्हा पुण्याहून धाराशिवला अठ्ठेचाळीस आली ठीक आहे तर आता हे सगळं चालू असताना जर समजा पुणे ते धाराशिव पुणे ते धाराशिव एकूण तिकीट प्रत्येक व्यक्तीला समजा प्रत्येक व्यक्तीला तिकीट हे चारशे तीस रुपये असेल तर एकूण किती रक्कम होईल असा जर प्रश्न विचारला तर आपण सोडवणार कसं मग तर हे अठ्ठेचाळीस प्लस चौवेचाळीस प्लस अठ्ठेचाळीस प्लस चौवेचाळीस या सर्वांची बेरीज करावी लागेल आणि ही बेरीज जेवढी काही येईल तर अठ्ठेचाळीस आणि चौवेचाळीस म्हणजे किती कमी आहे पन्नास ला सहा कमी दोन कमी म्हणजे आठ कमी झाले शंभरला आणि नंतर पण आठ कमी आठ आणि आठ सोळा कमी म्हणजे टोटल एकशे चौऱ्याऐंशी होतील म्हणजे एकशे चौऱ्याऐंशी गुणिले चारशे तीस हा गुणाकार तुम्हाला करावा लागेल आणि मग उत्तर मिळेल तर या प्रकारचे पण पर प्रश्न परीक्षेत असणार आहेत त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कि किती लोक आहेत किती आहेत या पद्धतीनं ठीक आहे त्याचबरोबर कधी कधी असं पण येऊ शकतं एका एका कंपनीमध्ये तीनशे पंचवीस कामगार आहेत आणि यांना दररोजचा पगार म्हणजे डेली पेमेंट जे असतं पगार म्हणतो आपण त्याला दररोजचा पगार हा चारशे नव्वद रुपये प्रमाण आहे तर किती रुपये होतील असाही प्रश्न येऊ हो शकतो तर मला वाटतं हे सर्व प्रश्न आपण सोडवू शकाल काही अडचण नाही यानंतर आपण पाहणार आहोत अल्जेब्रिक एक्सप्रेशन यामध्ये संख्याऐवजी अक्षरांचा वापर केलेला असतो तर त्यावेळेस नेमकं काय उत्तर येतात तर यामध्ये संख्याऐवजी अक्षराचा वापर तर आहेच परंतु पदावली पण आपल्याला सोडवायची आहेत पदावली टाईपची जी उदाहरणं आहेत ते आपल्याला सोडवायची आहेत मग हे नेमकं कसे असणार आहेत तर बऱ्याच वेळेस काय होतं तर चिन्हांचा वापर करून योग्य चिन्हांचा वापर करा आणि सोडवा या प्रकारचा एक प्रश्न विचारला जातो उदाहरणात पाहता पंचवीस चौकटी कंश या ठिकाणी आहे त्यानंतर अठरा पुन्हा चौकटी कंश त्यानंतर या ठिकाणी आहे सहा पुन्हा चौकटी कंस दोन बरोबर आणि या सर्वांचं जे उत्तर असणार आहे या सर्व प्रक्रियेमध्ये तर जर समजा या ठिकाणी जे उत्तर येणार आहे ते जर एकोणीस एक असेल तर इथं कोणते चिन्ह असू शकतात समजा पहिल्या पर्यायानुसार वजा भागिले गुणिले दुसऱ्या पर्यायानुसार अधिक वजा भागिले तिसऱ्या पर्यायानुसार वजा गुणिले अधिक चौथ्या पर्यायानुसार वजा भागिले भागिले तर काय उत्तर या ठिकाणी येऊ शकतं पर्यायामध्ये असेही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात म्हणजे पदावलीमध्ये शेवटचा पर्याय दोन सारखे चिन्ह झाले तो किती या ठिकाणी प्लस करूयात आपण तर पहा कोणता पर्याय बरोबर आहे आणि तुम्ही इथे योग्य पर्याय निवडला तर उत्तर येऊ शकतं तर तुम्हाला या प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी आता एकच पर्याय आहे तो म्हणजे काय डायरेक्ट पर्याय तिथे वापरा आणि सुडून घ्या पटकन फास्ट तर पहिला पर्याय जर आपण वापरला तर काय होईल या ठिकाणी प्लस वजा दुसरा पर्याय मध्ये भागिले नंतर गुणिले तर या ठिकाणी काय येईल बाबा पंचवीस वजा आधी भागाकार करावा लागेल म्हणजे तीन येईल तीन गुणिले दोन होईल नंतर गुणाकार करावा लागेल म्हणजे पंचवीस वजा सहा बरोबर एकोणीस म्हणजे पहिलाच ऑप्शन बरोबर आहे बरोबर आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे सोडवता आले पाहिजेत कारण पदावली तर सोडवायचीच आहे त्याचबरोबर अक्षरांचा पण वापर आपल्याला या ठिकाणी आहे तर हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण सोडवू शकाल तर चिन्हांचा वापर करण्यावर एक प्रश्न हमखास येणार आहे लक्षात ठेवा आणि त्यासाठी आपल्याला पदावली हा टॉपिक चांगल्या पद्धतीनं शिकता येणं गरजेचं आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण अक्षराच्या वापरामध्ये आणखी काही प्रश्न असे पण येऊ शकतात समजा ए बरोबर सात आहे बी बरोबर चार आहे आणि मग आपल्याला प्रश्न असा येतो की ए गुणिले बी अधिक ए वजा बी बरोबर किती तर काय करावं लागेल ज्या काही किमती दिल्या त्या किमती लिहून घ्याव्या लागतील ला? आपल्याला ए गुणिले बी अधिक ए वजा बी म्हणजेच काय सात गुणिले चार अधिक सात वजा चार म्हणजे सात चोक अठ्ठावीस अधिक तीन कारण सात मधून चार जाणारच येत तर उत्तर येईल थर्टी फर्स्ट यानंतर कधी कधी असाही प्रश्न येऊ शकतो एक्स बरोबर पाच आहे वाय बरोबर चार आहे आणि प्रश्न असा येतो एक्स गुणिले एक्स अधिक दोन गुणिले एक्स गुणिले वाय अधिक वाय गुणिले वाय बरोबर किती आता ज्यांना हे कुणाचा विस्तार आहे माहिती आहे ते तर तोंडी सोडवू शकत पण ज्यांना माहिती नाही त्यांना मात्र हे सोडवावंच लागतं तर दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर एक्स गुणिले एक्स म्हणजे काय तर पाच गुणिले पाच अधिक दोन गुणिले एक्स म्हणजे किती पाच वाय म्हणजे किती चार अधिक चार गुणिले चार तर किती आलं दहा अधिक पाच दुनि दहा दहा चौक चाळीस इथं पाच गुणिले पाच पंचवीस येत पहिल्या ठिकाणी पंचवीस अधिक चाळीस अधिक चारी चौक सोळा या सर्वांची बेरीज करा पंचवीस अठ्ठेचाळीस पासष्ट आणि सोळा एक्क्याऐंशी ठीक आहे तर याच पद्धतीनं तुम्हाला सोडवायचंय परंतु काही मुलांनी जर पुढचा अभ्यास केला असेल सहावी सातवी आठवीचा तर त्यांच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं सूत्र या ठिकाणी मी सांगतो काय आहे सूत्र तर पहा एक्स गुणिले एक्स म्हणजे काय एक्स गुणिले एक्स म्हणजेच एक्सचा वर्ग अधिक दोन गुणिले एक्स गुणिले वाय याचा गुणाकार कसा लिहितात दोन एक्स वाय आणि वाय गुणिले वाय म्हणजे काय वायचा वर्ग तर हा एक विस्तार आहे विस्तार म्हणजे त्याला आपण तर पहा हा जो विस्तार आहे तो कुणाचा विस्तार आहे माहिती आहे का तर तो आहे x अधिक वाय ब्रॅकेट स्क्वेअरचा कोणाचा विस्तार आहे ब्रॅकेट स्क्वेअर हे ज्या मुलांना माहिती आहे की हा एक विस्तार आहे आणि तो एक्स अधिक वाय ब्रॅकेट स्क्वेअरचा आहे ते काय करतात पाच आणि चारची बेरीज करतात फक्त इथंच त्याचा वर्ग करायचा झालं नऊचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीनं तुम्ही हे सोडवू शकतात कुणाला हे कोणाला सोडवता येईल असं ज्यांना माहिती आहे याचा विस्तार काय येतो ते सोडवू शकतात म्हणजे तुम्हाला जेव्हा एखादा नॉलेज जास्तीचं मिळतं मी नेहमी म्हणत असतो बरेच वेळेस की तुम्ही शिकत चला वेगवेगळ्या पद्धतीनं पुढच्या वर्गातले गणित असतील किंवा इतर काही भाग असतील तर तो, तो, तो शिकत चला तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो ठीक आहे आता याच प्रश्नामध्ये जर इथं मायनस चिन्ह आलं मायनस हिथं फक्त एक वजा चिन्ह जर आलं ना इथे एक वजा चिन्ह तर हा विस्तार होतो ठीक आहे तर तो होतो एक्स वजा वाय कंसाचा वर्ग कारण याचा विस्तार सूत्र असा आहे एक्स वर्ग वजा दोन एक्स वाय अधिक वाय वर्ग आणि प्लस असल्यास एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक दोन एक्स वाय अधिक वाय वर्ग बघा दोन्हीच एक्स फॉर्म थोडक्यात म्हणता येईल आपल्याला सेम आहे फक्त काय आहे इथं मायनस असेल तर इथं सेंटरला मायनस चिन्ह आहे फक्त एवढंच बदल आहे आणि इथं प्लस असेल तर इथं सेंटरला प्लस चिन्ह आहे म्हणजे मायनस असेल तर मायनस आहे प्लस असेल तर प्लस आहे एवढाच फरक आहे पण याचं उत्तर आणि याच्या उत्तरामध्ये खूप मोठा फरक पडतो ह्या जर पहिल्याचं उत्तर काढलं ना तर पाच वजा चार कंसाचा वर्ग म्हणजे एकचा चा वर्ग बरोबर -बर उत्तर येते एक आणि खालच्याच उत्तर काढलं तर पाच अधिक चार कंसाचा वर्ग उत्तर येतं एक्क्याऐंशी ठीक आहे त्यामुळं परीक्षेमध्ये तुम्ही या भारगडीत पडू नका फक्त एक माहितीसाठी तुम्हाला सांगितलं तुम्ही डायरेक्ट जिथं संख्या आहे तिथं किमती ठेवा आणि गुणाकार करून घ्या त्यानंतर परीक्षेमध्ये कधी कधी असाही प्रश्न येतो एक प्रश्न आला होता पहापूर्वी एक छे तीन गुणिले यम एक छे तीन गुणिले यम एक छे तीन गुणिले यम बरोबर पंद्रह यम बरोबर कि असाही प्रश्न येऊ शकतो म्हणजे यमच्या ठिकाणी कोणता अंक घ्यावा म्हणजे उत्तर पंधरा येईल किंवा असाही प्रश्न येतो एक छेद यम एक छेद तीन एम बरोबर पंधरा तर यमचा वर्ग बरोबर किती असं पण होऊ शकत त्यामुळे हे लक्षात ठेवा आपल्याला हे सोडवता येणं गरजेचं आहे तर आता हे कसं सोडवायचं एक तर पर्याय माहिती असेल तर पर्यायाचा वापर करा म्हणजे पंच्याहत्तर तीस साठ आणि पंचेचाळीस ठीक आहे पंचेचाळीस या पद्धतीनं तर डायरेक्ट तिथं जर पर्याय ठेवला तर तुम्ही उत्तर काढू शकता आणि उत्तर किती येईल मग पंचेचाळीस किंवा मग असंही सोडवता येतं तर एक चे तीन गुणिले पंधरा तर यमची किंमत काढायची आहे तर यमला यमच्या ठिकाणी ठेवा यम बरोबर इथं यमला जे भागाकारात आहे ते गुणाकारात लिहा म्हणजे पंधरा गुणिले तीन आणि जे गुणाकारात एक आहे ते भागाकारात लिहा आणि पंधरा तरी पंचेचाळीस छेदामध्ये एक मग प्रत्येक संख्येच्या छेदाखाली एक असतं इथं पंच्याहत्तर लिहिलं तरी एक असतं पण आपण लिहित नसतो तीस लिहिलं तरी त्याचा छेद एक असतो पण आपण लिहित नाहीत म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे फोर्टी फाईव्ह त्यानंतर आणखी काही उदाहरण पाहूयात असाही प्रश्न कधी कधी येऊ शकतो चार यम अधिक पंचवीस बरोबर त्रेपन्न चार एम अधिक पंचवीस बरोबर त्रेपन्न तर पहा ट्राय करा येतो का सोडवता पर्याय दिल्यावर तर तुम्ही सोडवणारच आहेत पण पर्याय पर न देता सोडवता येईल का पाठ झालं सर्वांचं आलं सोडवत आणि जे आपण उत्तर काढले ना ते तिथं ठेवून चेक करा ना तुम्ही समजा काय पण असेल तुमचं दोन असू द्या चार दोन्ही आठ आधी पंचवीस करून बघा त्रेपन येते का नाही चार आला असेल तर चारी चौक सोळा करून बघा येते का तुमचं जे उत्तर तुम्ही शोधले तिथं ठेवत चला चेक करत चला ठीक आहे तर काय करावं लागेल मी या ठिकाणी तुम्ही पर्याय ठेवला तरी पण उत्तर येतं यमची किंमत येते सात कारण चार सत्ता अठ्ठावीस आणि त्रेपन्न दुसरी पद्धत काय आहे पहा चार यम अधिक पंचवीस बरोबर फिफ्टी थ्री तर या चार एम ला तासच ठेवा आणि हे प्लस पंचवीस आहे ना ते इकल्या बाजूला घ्या म्हणजे काय होईल चार एम बरोबर फिफ्टी थ्री मायनस ट्वेंटी फाईव्ह म्हणजे चार एम बरोबर अठ्ठावीस चार एम बरोबर अठ्ठावीस आणि म्हणून यम बरोबर अठ्ठावीस छेदामध्ये चार चार एक चार चार सत्त अठ्ठावीस आणि म्हणून यम बरोबर सात लक्षात म्हणजे जेव्हा एखादं समीकरण दिलं जाईल आणि हे समीकरण सोडवत असताना सोबत जे प्लस मध्ये आले ते दुसऱ्या बाजूला गेले की मायनस होतं मल्टिपल मध्ये असेल तर म्हणजे गुणाकारात असेल तर भागाकार भागाकार असेल तर गुणाकार वजाबाकी असेल तर बेरीज अशी उदाहरणं येऊ हो शकतात यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण याच पद्धतीनं अक्षरांचा वापर करून समजा नव्याण्णव यम बरोबर नऊ हजार सॉरी नव्याण्णव नव्याण्णव तर यम बरोबर किती म्हणजे काय करावं लागेल आता नव्याण्णव ला, ला तिकडं भागाकारामध्ये घ्यावं लागेल बरोबर आहे म्हणजे यम बरोबर नाईन 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 भागिले नव्याण्णव तर नव्याण्णव एक नव्याण्णव नव्याण्णव एक नव्याण्णव शून्याचा भाग बसेल आणि नव्याण्णव एक नव्याण्णव म्हणजे एम इज इक्वल टू वन झिरो वन असा प्रश्नाचं उत्तर असेल वन हंड्रेड अँड वन या पद्धतीनं ठीक आहे तर तुम्हाला यावरचे प्रश्न सोडवता येतील काही अडचण नसावी असं मला वाटतं त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट हा पाठ शिकत असताना तुम्हाला सर्व डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहीत आहेत का हे खूप महत्वाचं आहे कारण जर डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती नसतील आपणास मग हा प्रश्न कसे सुटणार आपणास हे लक्षात घ्या त्यामुळं डिव्हिजिबिलिटी टेस्ट हा घटक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट सर्वांना माहिती आहेत व्हेरी गुड तर मग नेमकं प्रश्न कसे असतात समजा एखादा नंबर दिला आपल्याला सेवन टू एट फाईव्ह स्टार फोर टू इज डिविजिबल बाय थ्री म्हणजे वरच्या संख्येला जर तीन न डिव्हिजेबल जात असेल किंवा तीन न भाग जात असेल तर मग स्टारची किंमत काय असेल असा प्रश्न विचारतात आता या संख्येला जर तीन ने भाग जात असेल तर मग काय किंमत असू शकते तर आपल्याला तीनची कसोटी माहित पाहिजे की तीन न भाग जाणार असेल तर या सर्व संख्येतील अंकांची बेरीज ही तीनच्या पाड्यातली असली पाहिजे मग स्टार सोडून बाकी सर्वांची बेरीज करून घ्या सात आणि दोन नऊ नऊ आणि आठ सतरा सतरा आणि पाच बावीस बावीस आणि चार सव्वीस सव्वीस आणि दोन अठ्ठावीस म्हणजे या सर्वांची बेरीज किती येते तर ती येते अठ्ठावीस मग आता आपल्याला बेरीज किती पाहिजे तर तीनच्या पाण्यातली म्हणजे सत्तावीस पाहिजे होती चोवीस पाहिजे होती किंवा तीस पाहिजे असेल आता पुढची बेरीज येणार ना मग तीस पाहिजे तेहतीस पण चालेल छत्तीस पण चालेल काही प्रॉब्लेम नाही एकोणचाळीस पण चालेल बरोबर दुर आहे मग याच्या उत्तराचे पर्याय आपल्याला काय काय असू शकतात तर पहिला पर्याय स्टार बरोबर दोन असलं तरी चालतं ओके बरं दोन नसेल तर काय चालेल मग पाच पण चालेल व्हेरी गुड बरं पाच नसेल तर आणखी काय चालेल आठ करेक्ट तर हे तीन पर्याय बरोबर आहेत कधी कधी आपण गडबडीमध्ये काय करतो समजा तिन्ही पण दिले फक्त ए ए बी ए बी सी ठीक आहे तर ते का दिले ते आधी काळजीपूर्वक बघत चला म्हणजे का बरं दिलं असेल मग त्यांनी का उ त्यांना काही काम नाही म्हणून वाढवलेत का पर्याय असं नाही त्यांनी ते दिलेत याचा अर्थ तुमचा विचार होणं गरजेचं आहे की हे का नाही दुसरं का नाही तिसरं बरं नाही चौथं का बरं नाही आणि का बरं नाही हे कळलं की मग जे आहे त्याला आपण पटकन उत्तर लिहू शकतो त्यामुळे याची काळजी घ्या अतिशय सोपे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला सोडवता आले पाहिजेत यानंतर एखाद्या संख्येचा ग्रेटेस्ट डिवायझर आणि स्मॉलेस्ट डिवायझर हे माहिती आहे आपल्याला समजा एक नंबर आहे फिफ्टी फाईव्ह याचा ग्रेटर ग्रेटर डिवायझर फोर्टी फाईव्हचा ग्रेटर डिव्हायझर फोर्टी फाईव्हचा आहे अँड स्मॉलर किंवा स्मॉलेस्ट स्मॉलेस्ट डिवायझर किती आहे वन यांच्यातला आपण डिफरन्स काढू शकतो यांची बेरीज करू शकतो किंवा आपण असं म्हणू शकतो की जर समजा पंचेचाळीस हे एक चे किती पट आहे पंचेचाळीस पटच फोर्टी फाईव्ह टाइम्स तर असेही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात किंवा कधी कधी असा प्रश्न येतो त्याचे जे काही डिवायझर आहेत त्यालाच आपण विभाजक असं म्हणतो त्या वीश। सर्वांची बेरीज किती म्हणजे समजा एखादी संख्या असेल समजा वीस वीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती वीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती वीस चे सर्व विभाजक म्हणजे वीस ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो एक ने भाग जातो दोन ने भाग जातो चार ने भाग जातो पाच ने भाग जातो दहा ने भाग जातो आणि वीस ने भाग जातो या सर्वांची ऍडिशन काय येते एक अधिक दोन अधिक चार अधिक पाच अधिक दहा अधिक वीस शेवटकडून करूयात आपण वीस आणि दहा तीस आणि पाच पस्तीस आणि चार एकोणचाळीस अन दोन एक्केचाळीस आणि एक बेचाळीस इज अ करेक्ट आंसर म्हणजे बेचाळीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन <coughs> ठीक आहे लक्षात आलं यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढचा प्रश्न समजा आपल्याला एक नंबर म्हणजे असं विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग विच ऑफ द फॉलोइंग इज डिव्हिजिबल बाय फोर अँड फाईव्ह चार आणि पाचने भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती पहा ऑप्शन ए आठ हजार पाचशे सत्तर ऑप्शन दोन नऊ हजार चारशे पंचवीस ऑप्शन तीन सहा हजार नऊशे ऐंशी ऑप्शन चार सात हजार पाचशे बारा तर खालीलपैकी कोणती संख्या आहे जिला चारने पण भाग जातो आणि पाच ने पण भाग जातो तर कसं ओळखणार तर आपल्याला चारची कसोटी माहिती आहे ना पाचची कसोटी तर माहिती आहे युनिट प्लेस ला पाच किंवा शून्य असला पाहिजे इथं आहे याला पण पाच न जातो याला पण पाच न जातो याला पण पाच न जातो ओके पाच न जाऊन नाही उपयोग ना चारनं पण गेला पाहिजे मग चारनं ह्याला जाते मग ह्याला पाच न जात नाही हे ऑप्शन तर कॅन्सल झाला मग आता चारची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे त्याच्यावरून आपण शोधू शकतो की कोणत्याला भाग जातो आणि कोणत्याला भाग जात नाही सत्तर तर आता सत्तरचा जर विचार केला तर काय होईल सत्तरला चारनं भाग जात नाही कारण कुठल्याच संख्येचा पाडा पडल्यावर सत्तर येत नाही चारला कुठल्याही संख्येचा पाडा म्हणा पंधराचा पाडा म्हणलं तर पंधरा चौक साठ होते सोळाचा पाडा म्हणलं तर सोळ चोक चौसष्ट होते सतराचा पाडा म्हणलं तर सतरा चौक अडुसष्ट होते अठराचा पाडा म्हणलं तर सत अठरा चौक बहात्तर होते मग हे मधीच यायला लागले म्हणजे भाग जात नाही म्हणजे हे पण चुकलं आणि पंचवीसला पण चारनं भाग जात नाही हे पण माहिती आहे आपल्याला राहिलं एकच पर्याय क्रमांक तीन तर अशी काळजीपूर्वक आपण प्रश्न सोडवणं गरजेची आहे यानंतर पुढचा प्रश्न विच ऑफ द दॉलोइंग नंबर डिव्हिजिबल बाय 11. तर अकरा ने भाग जातो का असा एक प्रश्न येऊ शकतो नऊ ने भाग जातो का असा एक प्रश्न येतो पण अकरा नऊ तीन हे खूप महत्वाचे कसोट्या आहेत विचारतात मॅक्झिमम ठीक आहे ची पण महत्वाचे ची पण महत्वाचे तर अकरा न कोणत्या संख्येला भाग जातो असा जर प्रश्न विचारला तर पहा पहिला ऑप्शन एक एक एक, एक, एक। दुसरा ऑप्शन नऊ 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 तिसरं ऑप्शन आठ 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 चौथं ऑप्शन चार तीन चार तीन पहा यापैकी कोणत्या पर्यायाला अकराने निशेष भाग जातो कसं ओळखायचं असतं कस ओळखतात माहिती आहे का कस ओळखतात काय कसोटी एक संख्येतील फरक हा शून्य असेल किंवा अकराच्या पटीत असेल तर आता पहिल्या ठिकाणी जर पाहिलं एक कळलं इथं संख्या किती आहे एक ही एक झाली ही तर दोनच आहे त्या म्हणजे सारखी बिरीज येणे शक्यच नाही कारण सारखेच सारखे चांगले एका ठिकाणी तीन येलते आणि एका ठिकाणी दोन येलते इथं पण तसंच व्हायला लागले बघा म्हणजे ह्याला गेल नाही ह्याला गेल नाही बरं एक करा किती आले बिरीज आठ आणि सहा आपल्याला वाटते चारन तीन सात चारन तीन सात होते काही की पण काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्ही फसू शकतात म्हणून सांगायला लागलो हे खास तुमच्यासाठी बरोबर आहे म्हणजे हे पण चुकीचं आहे राहिला कोणता आठ आठ वाला आठ इथं सहा आहेत लक्षात घ्या सहा आठ आहेत म्हणजे आठ 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 आणि आठ सहा आहेत आता सहा आठ आहेत म्हणजे तीन तीनच्या तीन जोड्या लागतात ना मग मग खालची बेरीज चोवीस वरची बेरीज चोवीस आणि चोवीस वजा चोवीस शून्य आणि आपण तेच सांगितले बेरजेतील फरक हा शून्य असेल किंवा अकराच्या पाड्यातील असेल तर त्या संख्येला अकराने भाग जातो आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑप्शन थ्री इज द करेक्ट अन्सर असे प्रश्न परीक्षेत येणार हे निश्चित आहेत लक्षात घ्या त्यामुळं अजिबात विचलित होऊ नका अभ्यासाच्या माग लागा नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल यानंतर नेक्स्ट क्वेश्चन डिव्हिजिबिलिटी टेस्ट वरचे सर्व प्रकार आपण या ठिकाणी घेत आहोत समजून घेत आहोत कधी कधी असाही प्रश्न येतो पहा डिव्हिजिबिलिटीमध्ये की चुकी बरोबर असतात म्हणजे चुकी बरोबर म्हणजे कसे पहा समजा चार वाक्य देतात आणि त्याच्यावर आपल्याला शोधायचं असत पहिलं वाक्य समजा ए आहे दुसरं बी तिसरं सी आणि चौथं डी पहिलं वाक्य आहे जर तीन व ने भाग जातो असेल तर ने भाग जातो दुसरं वाक्य आहे जर पाच व सात ने भाग जातो असेल तर एकवीस ने भाग जातो तिसरं जर दोन व तीन ने भाग जात असेल तर नऊ ने भाग जातो चौथ जर तीन व सात ने भाग जात असेल तर एकवीस ने भाग जातो त्याच्यामधलं योग्य विधान कोणता आहे सी आहे का डी आहे विचार करा सी का डी आणि अशा वेळेस काय करायचे तुम्हाला जर काही कळत नसेल तर तीन आणि चार न भाग जाणारी संख्या शोधायची कोणती आहे ज्याला तीन न पण चार न पण भाग जाते बारा बाराला पंधरा न भाग जात नाही म्हणजे पहिलं चुकीचं आहे पाच आणि सात न भाग जाणारी संख्या कोणती आहे पस्तीस पस्तीस ला एकवीस न भाग जात नाही म्हणजे हे पण चुकीचं आहे हा तर आता दोन आणि तीनचा गुणाकार करून पहा सहा सहाला नऊने भाग जात नाही म्हणजे जाऊ शकतो काही संख्याला जसं तीन आणि सहा न दोन आणि तीन ना अठराला भाग जाते पण नऊ न जाते पण सगळ्याच जा संख्याला जाईल असं काही नाही तर शेवटचं जे आहे तीन आणि सात न भाग जाणारी संख्या एकवीस त्याच्यानंतरची संख्या आहे बेचाळीस त्याच्यानंतर आहे त्रेसष्ट तर या कोणत्याही संख्येला एकवीस न भाग जातो म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑप्शन चार हे योग्य उत्तर आहे तर या पद्धतीने आपण हे सर्व कन्सेप्ट आणि या ठिकाणी जे काही महत्वाचे गेस प्रश्न आहेत हे पाहिलेत परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्यामुळे या प्रश्नांचा सराव करा